खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली कल्याण लोकसभेतील विविध विकास कामांची पाहणी. कल्याणशील रोडची पाहणी केली. यावेळी तांत्रिक अडचणी आणि त्यावरील मार्ग इत्यादी विषयांवर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. पलवा जंक्शनचीही पाहणी यावेळी करण्यात आली. येथील एक लेन फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आलं. कल्याण फाटा परिसरात रस्त्याची पाहणी करत रुंदीकरण, पाईपलाईनचे स्थलांतरण, बुलेट ट्रेन, एलिव्हेटेड मार्ग या सर्व बाबी इथे जोडल्या जाणार असून वाहतूक कोंडी फुटणार असल्याचं सांगितलं. कल्याणशी उड्डाण पुलाची पाहणी त्या ठिकाणी करण्यात आली. यातील 3 लेन हे 15 जानेवारी पर्यंत खुले केले जाणार असल्याचे ते म्हणाले. ऐरोली ते काटई एलिव्हेटेड मार्गाची पाहणी MMR रिजन मधील सर्वात मोठा बोगदा खोदण्यात आला. यातील बेलापूर ते मुंब्रावाई जंक्शन हा टप्पा फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होणार. आपण मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आपल्या या कल्याण लोकसभेमध्ये चालू आहे. आपल्याला पाहिजे असेल की याच्या अगोदर पत्री पुलचा विषय असेल, कल्याणशील रोडचा सहापदरीकरणाचा विषय असेल, कोपर पुलचा विषय असेल, त्याचबरोबर 5वी 6वी लाईन या मार्गिकेचा विषय असेल, हे सगळे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स जे आहेत ते आपण त्या ठिकाणी, त्याचबरोबर कल्याण रिंग रोड याचंही काम जे आहे ते युद्ध पातळीवरती त्या ठिकाणी चालू आहे. त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये शिळफाटा असेल, कल्याण फाटा असेल, हा काटई ऐरोलीचा ब्रिज असेल आणि शिळफाटा कल्याणशील रोडचा उर्वरित भाग असेल. आज आपण जी पाहणी केली की कल्याणशील रोडवरती मोठ्या प्रमाणामध्ये 6 लेन झालेला आहे. 5-1 किलोमीटरमध्ये जे आहे ते फक्त 2 आणि 2 लेन झालेले आहेत. त्याचं लँड ॲक्विजिशनचं काम जे आहे ते त्या ठिकाणी बाकी होतं, कारण की मोबदला आपण दिला नाही शेतकऱ्यांना, तर तो मोबदल्याचा रक्कम जी आहे ती या आठवड्यामध्ये फायनल होईल. तर तो एक रूट जो आहे तो पूर्ण 6 आणि 6 म्हणजे 3 आणि 3 6 लेनचा पूर्णपणे तो तयार होऊन जाईल. त्याच्याने देखील मोठा रिलीफ जो आहे तो आपल्या त्या ठिकाणी मिळेल. आम्हाला जो आहे तो हा पूर्णपणे शिळफाटा ते रांजनोली हा एलिव्हेटेड मार्ग करायचा आहे. त्याचा DPR बनून तयार आहे. 5000 कोटीचा हा DPR आहे. तो DPR आम्ही मुख्यमंत्री महोदयांना रिक्वेस्ट करू की लवकरात लवकर तो DPR मंजूर करा, जेणेकरून हा कल्याण फाट्यावरचा जेव्हा फ्लायओव्हर होईल त्यालाच कनेक्टिंग हा पूर्ण, जसा नाशिकमध्ये थ्रू अँड थ्रू सिटीचा थ्रू अँड थ्रू गेलेला फ्लायओव्हर आहे, तो फ्लायओव्हर त्या ठिकाणी जो आहे तो पूर्ण होईल. जेणेकरून पूर्ण ज्यांना भिवंडीच्या दिशेने जायचं आहे, कल्याणच्या दिशेने जायचं आहे, फ्लायओव्हरच्या वरून जातील. आणि त्याचबरोबर Metro 12 आपल्याला माहिती आहे त्याचं टेंडर देखील फ्लोट झालं. त्याची आता लवकरात लवकर टेंडरची प्रोसिजर होऊन पुढच्या 1.5 महिन्यामध्ये प्रत्यक्ष त्या मेट्रोच्या कामाला जी आहे ती त्या ठिकाणी सुरुवात. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण.